नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला मोठा खुलासा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाई पण भारी देवा या चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने आता 24व्या दिवशी तब्बल 65,44,00,000 गल्ला केलेला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतला एक दिवसात सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. या चित्रपटाचे अनेक किस्से सध्या केदार शिंदे शेअर करताना दिसत आहे. बाई पण भारी देवा आयुष्यात येणारे प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणारा आई, ताई, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाची कथा महिला भोवती फिरणारी असली तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बराच काही सांगून जाणार आहे. यामुळे संपूर्ण महिला वर्गाला या चित्रपटाची प्रचंड आकर्षक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या बाबतीचे आपले काही अनुभव सांगितलेले आहे. बाई पण भारी देवाच्या संपूर्ण टीमने नुसत्याच चित्रपटाच्या यशाची जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्व कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी केदार शिंदे यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलेला अनुभव सांगितले आहेत. केदार शिंदे म्हणतात, आता मला इंस्टाग्रामवर मेसेज मध्ये बायका मला त्यांचे प्रॉब्लेम येऊन सांगतात. त्यांची इच्छा असते की मी याच्यावर काहीतरी उत्तर द्यावे. आता मी त्यांचा कॉन्सिलर झालोय असं मला वाटतं. मी त्यांच्यासाठी एवढा हक्काचा माणूस झालोय असेल तर त्याचं सगळं श्रेय बाई पण भारी देवाच्या टीमला जातं. चित्रपटात सहा बहिणीची कथा दाखवण्यात आलेली आहे. काही कारणामुळे एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणीची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर हुमनची कथा आहे. यामुळे हा चित्रपट प्रत्येक महिलाला आपली कहाणी वाटतो. हा चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात रोहिणी हतांगडे, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केलेली आहे. त्याबरोबर अनेक रेकॉर्डही ब्रेक केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. सध्या चित्रपटाला सिनेमागृहात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा. बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणाने बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे. त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनिया आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल
तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार, तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार, तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता, तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरं हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप एन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे, चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट, म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनिया आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी, जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका
गायिका आहेत त्यांनी जे डॅन्स केलेलं आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे। कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे। आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर पण बोल। कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात। केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला असण आहे। त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो ते पण बाईवरच होता। नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे। या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे। चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे इंग्लिश हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे। हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे। आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे। तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत। जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप एन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल। तर हा चित्रपट जाऊन बघा आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल। जय महाराष्ट्र, जय नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये। मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे, चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे। या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे। म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनिया आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला। म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला। पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे। म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन, म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो। म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे। हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे, ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे। कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे। आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर पण बोल। कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं
की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला असण आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे इंग्लिश हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप एन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा. बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेने आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेलं आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावं, प्लाझामध्ये जावं, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत. म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला असण आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो,
ते पण बाईवरच होता. नंतर त्याने अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा. बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेने आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढ्या चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, ते त्यांनी जे डॅन्स केलेलं आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी
आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रिकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणाने बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनी आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढ्या चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. जे एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स आहे, एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत. म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारनी भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रिकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये। मराठी चित्रपट कोणता आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे। चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणाने बनवल्या गेलेला आहे। या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे। त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे, म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनी आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला। म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला। पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे। म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन, म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढ्या चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनू शकतो आणि तो चालू शकतो। म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे। हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे, ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स आहे, एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे। कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारनी भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे। आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल। कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात। केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे। त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपल्या संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता। नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे। या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे। चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे। हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे। तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत, जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल। तर हा चित्रपट जाऊन बघा आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल। जय महाराष्ट्र, जय नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये। मराठी चित्रपट कोणता आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे। चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार,
केदार शिंदे ने हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवला गेलेला आहे। या चित्रपटाने आतापर्यंत 66 करोड़ रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रिकॉर्ड आहे। त्यांनी वेड चित्रपटाचा रिकॉर्ड तोडलेला आहे म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता जिनेनिया आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता त्या पिक्चरचा रिकॉर्ड तोडला। म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला। पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत जे जुने ॲक्टर आहेत ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे। म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन। म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो। म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे। हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत जे बायका आहेत त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे। कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे। आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर पण बोल। कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात। केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे। त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो ते पण बाईवरच होता। नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे। या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे। चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे इंग्लिश हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रिकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे। हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे आणि हा मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे। बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत। जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप एन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल। तर हा चित्रपट जाऊन बघा आणि हा आपला चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल। जय महाराष्ट्र, जय नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये। मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे, चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे। या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रिकॉर्ड आहे। त्यांनी वेड चित्रपटाचा रिकॉर्ड तोडलेला आहे म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता जिनेनिया आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता त्या पिक्चरचा रिकॉर्ड तोडला। म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा
त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला, पण बाई पण भारी, जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंगा झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेलं आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावं, प्लाझामध्ये जावं, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत. म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. हा चित्रपट 66 करोड हा पुरं हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रिकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हे पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता. कारण हा चित्रपट खूप चांगला आहे, चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट, म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेने आणि रितेश देशमुखांचा हा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट, त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला, पण बाई पण भारी, जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल
तर कलाकार एवढ्या चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंगा झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, ते त्यांनी जे डॅन्स केलेलं आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला असं आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरं हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हे पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणे बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट, म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेने आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढ्या चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंगा झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणे पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका
ऐकायचे, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे। आणि हा लय मस्त बिझनेस करतोय। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार, तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे। कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारनी भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे। आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझे, म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल। कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात। केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावरच चित्रपट बनवला असण आहे। त्याच्यामध्ये सचिनला घेऊन, आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता। नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे। तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे। या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे। चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे। हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे। आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे, बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे। तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत। जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल। तर हा चित्रपट जाऊन बघा। आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल। जय महाराष्ट्र, जय नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये। मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे। जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे, चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे। हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणाने बनवला गेलेला आहे। या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे। म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट, म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनी आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला। म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला, पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे। आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे। म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन, म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो। म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे। हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे, ज्यात एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल। हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे। ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे। आणि हा लय मस्त बिझनेस करतोय। आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार, तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल। आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत, म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे।
कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझ्या म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावर चित्रपट बनवला असण आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो, ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरची निर्माती चांगली आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत, त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना, की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप एन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी आज काय बोलणार आज मी बोलणार आहे मराठी चित्रपटाच्या बारेमध्ये. मराठी चित्रपट कोणचा आहे आता बघा, बाई पण भारी हा चित्रपट आता चांगला पिक्चर आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही बघू शकता, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे. चांगल्या विषयावर पिक्चर बनलेला आहे आणि चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला आहे तो निर्माता दिग्दर्शक आपल्याला माहितीच असणार, केदार शिंदेंनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि खूप चांगल्यापणाने बनवला गेलेला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 66 करोड रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाचा आता हा एक नवीन रेकॉर्ड आहे, त्यांनी वेड चित्रपटाचा रेकॉर्ड तोडलेला आहे. म्हणजे हा चित्रपटाने आपला वेड चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा चित्रपट जो होता, जिनेनी आणि रितेश देशमुखांचा चित्रपट होता, त्या पिक्चरचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार हिंदीतला रितेश देशमुख असून हा चित्रपट त्यांनी एवढा पिक्चर 66 करोडचा त्याच्या पिक्चरला बिझनेस नाही भेटला. पण बाई पण भारी जे छोटे छोटे आपले ॲक्टर आहेत, जे जुने ॲक्टर आहेत, ते सगळ्या कलाकारांनी त्या पिक्चर बाई पण भारीमध्ये काम केलेलं आहे. आणि ते एक बायकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. त्या पिक्चरनी या एवढा मोठा बिझनेस केला आहे की रितेश देशमुखच्या चित्रपटाला पण पाठी ढकलून हा चित्रपट पुढे गेलेला आहे. म्हणजे मराठीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटणार हिंदी पिक्चरसारखा कॉम्पिटिशन. म्हणजे उत्कृष्ट निर्माता दिग्दर्शन असेल तर कलाकार एवढे चांगल्यापणे काम करू शकतो आणि चित्रपट एवढ्या चांगल्यापणे पिक्चर बनवू शकतो आणि तो चालू शकतो. म्हणजे रितेश देशमुख जरी मोठा स्टार असेल, त्यांनी जरी चित्रपट बनवला असेल, पण ह्या चित्रपटामध्ये मोठा कलाकार नसला तरी पण या पिक्चरचे निर्माता दिग्दर्शक आहेत, त्यांनी याच्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे. हा चित्रपट चांगला बनवलेला गेला आहे. जे एक एक सीन तुम्हाला झिंबा बिंबा याच्यामधले जे तुम्ही गाणे बघणार, जे त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, त्यांचा डॅन्स आहे, एवढ्या म्हातारपणी पण आपले मोठे मोठे कलाकार जे मराठीमधले आहेत, जे बायका आहेत, त्यांनी जे डॅन्स केलेला आहे तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. हा चित्रपट खूप उत्कृष्ट दर्जेचा बनलेला आहे, चांगला चित्रपट आहे. ज्याच्यामध्ये रितेश देशमुख होता तो पण चांगला पिक्चर होता, पण त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप चांगला आहे. आणि हा लय मस्त बिझनेस करतो आहे. आता भारत मातामध्ये जावा, प्लाझामध्ये जावा, या कुठे पण तुम्ही राहत असाल त्या साईडला जाऊन हा चित्रपट बघणार तर तुम्हाला या पिक्चरचा हाऊसफुलचा बोर्ड लागलेला असेल. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला जर बघायला भेटणार तर या पिक्चर बघायला बायका आलेल्या आहेत. म्हणजे बाई असू द्या, मुली असू द्या, म्हणजे श्रीवर्गाला हा चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला आहे. कारण त्यांच्या वेदना आणि त्यांच्या संवेदना या चित्रपटामध्ये केदारने भरपूर चांगल्यापणे मांडलेल्या आहे. आणि केदारला आता इंस्टाग्रामवर लोक विचारतात, अरे माझ्या म्हणजे त्याला सांगतात की आमच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर पण बोल. कारण केदारने असं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की जे हे चित्रपट आता मी बनवल्यानंतर मला लोक बायका बोलतात आमच्या जीवनामध्ये, आणि त्याला असे प्रॉब्लेम सांगतात. केदारने जेवढे पण चित्रपट आता तुम्ही बघितले असणार ना, त्यांनी बायकांच्या जीवनावर चित्रपट बनवला असण आहे. त्याच्यामध्ये सचिनला घेऊन आपला संजयला घेऊन जेव्हा पिक्चर बनवलेला होता तो चित्रपटामध्ये तो बायकांचा आवाज ऐकतो,
ते पण बाईवरच होता. नंतर त्यांनी अजून असे पिक्चर बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या बायकांच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगला पिक्चर बनलेला आहे. या पिक्चरचे निर्माती चांगले आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. चित्रपट 66 करोड हा पुरा हिंदीपासून तर साऊथपासून तर हॉलिवूडपर्यंत या चित्रपटाच्या जे थिएटरला लागलेले जे पिक्चर आहे, इंग्लिश, हिंदी आणि साऊथचे जेवढे पिक्चर लागलेले आहेत त्या पिक्चरच्या सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून हा पिक्चर पुढे गेलेला आहे. हा चित्रपट खूप चालतो आहे, सगळ्या पिक्चरला पाठी ढकललेला आहे. आणि हा मराठी पिक्चर, मराठी माणसांसाठी हा चित्रपट आहे, मराठी बायकांसाठी हा चित्रपट आहे. बायकांच्या आधारावर हा पिक्चर बनवलेला आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघा, तुम्ही पण जाऊन सपोर्ट करा बायकांना की बायकांचे विषय तुमच्यापर्यंत पण पोचलेत. जे निर्माता दिग्दर्शकांनी जे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला ते भावना तुम्हाला कळतील, त्याच्यामधले वेदना कळतील. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पिक्चरमध्ये खूप इन्जॉय पण येईल, त्याच्यामध्ये डॅन्स पण चांगला बघायला भेटेल. तर हा चित्रपट जाऊन बघा. आणि हा आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला असे नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. जय महाराष्ट्र, जय नमस्कार.